पर्यावरणपूरक आणि पेट्रोलची बचत करण्यासाठी एका अवलियाने बाईकवर संशोधन केलंय एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक तब्बल एकशे साठ किलोमीटर धावते या गोष्टीवर अजिबात विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे इलेक्ट्रॉनिक पेट्रोल हायब्रिड बाईक असं या दुचाकीचं नाव आहे अथर्व राजे ह्यानं हे संशोधन केलं असून तो सिम्बॉसिस या विद्यापीठात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे गगनाला भिडणारे पेट्रोलचे भाव यावर पर्यायी संशोधन हा त्याचा मार्ग असू शकतो अथर्व राजे या अवलियाचे निसर्गावर खूप प्रेम आहे त्याला प्रदूषण हा शब्दच आवडत नाही त्यामुळे त्याने बाईकवर होणाऱ्या प्रदूषणावर उपाय काढण्याचे ठरवले अथर्वने आईजवळच्या बारा वर्षापूर्वीची जुनी मोपेड गाडी संशोधनासाठी वापरली दोन महिने कठोर परिश्रम घेत मोपेड गाडीचा कायापालट करत तिचा रंग आणि रूप बदललं नंतर हळूहळू तिचं संशोधन केलं तयार झालेली हायब्रीड बाईक मध्ये एक बॅटरी टाकली पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर ही बाईक धावते नऊ किलोमीटर बाईक धावल्यास बाईकमधील ऑटोमॅटिक बॅटरी चार्ज होईल त्यानंतर ती बॅटरीवर धावेल नऊ किलोमीटर मध्ये तब्बल चार वेळा ही बॅटरी चार्ज होते मोपेड गाडी किमान छत्तीस किलोमीटर धावते तर बॅटरी चार्ज असल्यास ती एकशे चोवीस असे एकूण एकशे साठ किलोमीटर बाईक धावते आहे असं अथर्वने सांगितलं ही इलेक्ट्रिक हायब्रिड पेट्रोल बाईक मी ॲक्टिवाची मॉडिफाय केली ही एका लिटरमध्ये तब्बल एकशे साठ किलोमीटर जाते ही नऊ किलोमीटरच्या पेट्रोलवर त्यानंतर बत्तीस किलोमीटर इलेक्ट्रिकवर जाते आणि हिचं ॲव्हरेज एका लिटरमध्ये एकशे साठ आहे ही प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य बाईक आहे आणि आजकालच्या नागरिकांस परवडणारी एकदम स्वस्तातली स्वस्तात बाईक ही निर्माण केली आहे च इलेक्ट्रिकवर गेल्यानंतर एकही एमिशन नाही आहे त्यामुळे तुम्हाला झिरो एमिशन ही इलेक्ट्रिकवर गेल्यानंतर देणार मला ही कन्सेप्ट सुचली कारण काय मी बघितलं की इलेक्ट्रिक वाहनं एक चाळीस किलोमीटरच्या आता टू व्हीलर जे निघालेत त्यानंतर ते, ते ब्रेकडाऊन होतात तर ही गाडी ते करून देत नाही हिला अल्टरनेटिव्ह फ्युअल पेट्रोल आहे तुमची जर इलेक्ट्रिक बंद पडली तर तुमच्याकडे दुसरा पर्याय असतो तो आहे पेट्रोलचा त्यामुळे ही गाडी न बंद पडणारी आहे की तुम्ही कुठंही थांबू शकत नाही ही गाडी तुम्ही चालू चालू मध्ये चालू ठेवू शकतात अनेकांच्या पसंतीस उतरली आहे बाईकमुळे पंचाहत्तर टक्के प्रदूषण कमी होईल असा दावा अथर्वनी केला आहे अथर्वनी पेटंट फाईल केलं आहे अथर्वचं संशोधन खरंच कौतुकास्पद लवकरात लवकर ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येणं गरजेचं आहे